आरसीसी मध्ये तुम्हाला सेंट्रिंग करून कॉन्क्रीट ओतून ते काढायला लागणारा वेळ हा फेरोसिमेंटला लागत नाही. आम्ही काहीही सेंट्रिंग न करता फेरोसिमेंटचं बांधकाम करू शकतो. किती मोठं बांधकाम असतं सेंट्रिंग न करता करता तुम्ही? नक्की करता येतं. आज आपण इंजिनियर पद्मनाभ बेले यांच्याशी बातचीत करणार आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये सध्या सगळीकडे हायदोस घालणार आहे फेरोसिमेंट या टेक्नॉलॉजी बद्दल आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत. लेडीज, फेरोसिमेंटचा संबंध आपला कसा आला? फेरोसिमेंटचा माझा संबंध 1983 आला, कारण फेरोसिमेंटची टाकी पहिल्यांदा केलेली बघितली. ती कशी करतात माझ्या लक्षात आलं, हे अतिशय कमीत कमी खर्चामध्ये हे होतंय, त्यावेळी करून देणाऱ्यांनी बऱ्यापैकी पैसे घेतलेले होते. फेरोसिमेंट टेक्नॉलॉजीबद्दल थोडी आम्हाला माहिती आहे, कारण आपले पाहणारे जे प्रेक्षक आहेत ना, फेरोसिमेंट टेक्नॉलॉजी हा शब्दच नवीन वाटतो. फेरोसिमेंट म्हणणं हे खरंच लोकांना दिशाभूल करणारा शब्द आहे. लोकांना फिरो सिमेंट म्हणजे काय, ते सिमेंट वेगळ्या प्रकारचं आहे, ते काय ते बॅगमध्ये कसं केलं मिळेल, बॅग केवढ्याला पडेल, अशा पद्धतीचे प्रश्न लोकांच्या पुढे येतात. पण प्रत्यक्षात हे सिमेंट नसून हे तंत्रज्ञान आहे, हे वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये सिमेंट वापरलं जातं आणि फेरो म्हणजे स्टील वापरलं जातं, जाळ्या ह्या वापरल्या जातात आणि त्याच्यामध्ये सिमेंट मॉर्टर म्हणजे ज्याच्यामध्ये सिमेंट आणि वाळू त्याचं एका विशिष्ट प्रमाणातलं मिश्रण केलेलं, तो गिलावायसाठी जो वापरतो तशा पद्धतीचं मिश्रण हे त्या जाळ्यांमध्ये दाबून भरलं जातं. फेरोसिमेंटो असं त्याचं नाव होतं. रवी साहेब, आम्ही आता मध्यंतरी असं ऐकलं की ते फेरोसिमेंटची तुमचं जे आहे तंत्रज्ञान, त्याची काहीतरी इंटरनॅशनल कॉन्फरन्स अमेरिकेला होती आणि फेरोसिमेंट सोसायटीकडून तुमच्याकडे रिकमेंडेशन झालं, तुम्ही तेवढ्यासाठी खास अमेरिकेला गेला होता. अमेरिकेमध्ये ह्या वेळी FS14 म्हणजे फेरोसिमेंट सोसायटीची 14वी कॉन्फरन्स होती. ही दर 3 वर्षांनी होत असते. मागच्या वेळी ती फ्रान्समध्ये होती 3 वर्षापूर्वी, त्याच्या आधी 3 वर्षापूर्वी ब्राझीलमध्ये होती, ह्यावेळी अमेरिकेमध्ये होती. तिथं जगभरातून वेगळ्या देशातून फेरोसिमेंटमध्ये काम करणारे तज्ज्ञ आलेले होते. त्यांच्याशी माझी विविध विषयांवर चर्चा झाली. त्याआधी मी थोडं अमेरिकेत लवकर गेलेलो होतो. मी तिथं बघितलं की बहुतांशी घरं ही लाकडाची बांधली जातात आणि बांधण्याची पद्धत ही बऱ्याचशा प्रमाणामध्ये फेरोसिमेंटच्या डबल वॉलिंग आणि मधल्या इनबिल्ड कॉलम याच्याशी सिमिलर आहे, की लाकडाच्या मोठे सेक्शन मध्ये उभे केले जातात आणि दोन्ही बाजू फाळ्या असतात. फेरोसिमेंटमध्ये आपण त्याच पद्धतीने डबल वॉल करतो, मध्ये स्टिफनर कॉलम येतात आणि दोन्ही बाजू फेरोसिमेंटची भिंत असते. ते बघितल्यावर स्वाभाविकपणे माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की अमेरिकेमध्ये अजून हे लोक फेरोसिमेंटचं तंत्रज्ञान का वापरत नाहीत, आणि हाच प्रश्न मी त्या कॉन्फरन्समध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना विचारला, पण कोणालाही तसं उत्तर देता आलं नाही. कारण उघड होतं की त्यांना ही टेक्नॉलॉजी लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोचवता आली नाही, हे खरं कारण. लेबर इंटेन्सिव्ह तंत्रज्ञान जरी असलं तरी हे जर प्रिकास्टिंग केलं किंवा कारखान्यामध्ये तयार केलं तर त्याची किंमत ही त्यांच्या लाकडाच्या घरापेक्षा कमी होऊ शकेल हे तिथल्या काही कॉन्ट्रॅक्टर्सना पटलेलो आहे, त्यांनीच मला तो फीडबॅक दिला. हा विषय असा मग अशा तुम्ही सांगितलं की तंत्रज्ञान कालो बांधलेलं असतो. बोट बांधली म्हणजे ती बोट बांधली म्हणजे ती 100% वॉटरप्रूफ आहे असा एक जनरल समज असतो ना, त्याच्यातून पाणी पाझरत नाही. मुख्यतः याच्यात वॉटर टाईटनेस ही फेरोसिमेंटची एक प्रॉपर्टी आहे, त्याचा एक गुणधर्म आहे. त्याचं कारण असतं की जवळजवळ जाळ्या असल्यामुळे सिमेंट मॉर्टर ज्यावेळी भरलं त्याच्यामध्ये दाबून भरलं जातं त्यावेळी त्याच्यात जाणारे जे क्रॅक्स असतात त्याची रुंदी अतिशय कमी होती, की ज्याच्यातून पाणी जाऊ शकत नाही अशा पद्धतीने त्याची रुंदी होती. कारण वॉटर टाईटनेस ही फेरोसिमेंटची महत्त्वाचा गुणधर्म आहे, ज्याचा उपयोग बोल्ट पाडण्यासाठी झाला आणि आपल्याकडं पाण्याच्या टाक्या त्याच्या त्या तंत्रज्ञाने खूप प्रमाणात तयार केल्या गेल्या. त्याच्यासाठी एक IS कोडसुद्धा आहे पाण्याच्या टाक्यांसाठी. IS कोड गरजेचा आहे हे 100% खरं आहे. आतापर्यंत जगामध्ये कोणी का प्रयत्न केला नाही त्याचा IS कोड मिळण्यासाठी? कमिटीबद्दल बोलतो, एकदा इथे झालं की जगभर पसरवे.
आणि दुसरा अजून पुढचा प्रश्न माझा असा आहे की फेरो सिमेंट सोसायटी म्हणून तुम्ही असं या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आतापर्यंत काय करावं आहे तुम्ही? हाय स्क्वॉडसाठी आपण एक ड्राफ्ट BIS ला पाठवला, त्यामुळे पहिल्यांदा BIS कडे प्रेझेंटेशन केलं की हे का कोड का आवश्यक आहे. त्यांनाही त्याचे महत्त्व कळल्यानंतर त्यांनी एक कमिटी त्यासाठी नियुक्त केली ज्याच्यामध्ये फेरो सिमेंट सोसायटीचे 2 सदस्य हे कायम राहतील आणि इतर काही इंडिव्हिज्युअल आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडून काही आलेले लोक आहेत. तिथं एक 14-15 लोकांची कमिटी आहे. त्यांनी आपल्याला फेरो सिमेंट सोसायटीला एक ड्राफ्ट करून मागितला. आपण ड्राफ्ट कोड करून त्यांना दिलेला आहे, त्यावरही एक चर्चा झाली. त्यात काही लोकांनी त्याच्यामध्ये काही सूचना केलेल्या आहेत बदल करण्याच्या, ते करण्याचं काम चालू आहे. ते झाल्यानंतर ते जगातलं पहिलं कोड असेल. तर फेरो सिमेंट आणि RCC मध्ये नेमका फरक काय? फेरो सिमेंटमध्ये सिमेंट मॉर्टर आणि जाळ्या ह्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो एकमेकांमध्ये, त्याच्यावरती आधारित डिझाईन्स असतात जे RCC मध्ये विचारात घेतलं जात नाही. हा एक मोठा फरक आहे दोन्हीमधला. हे घेतल्यामुळे फेरो सिमेंटमध्ये ते मटेरियल म्हणून आपण वेगळं बघतो, त्याच्या प्रॉपर्टीज ह्या RCC पेक्षा खूप वेगळ्या होतात. जसं लाकडामध्ये एनर्जी ऍब्सॉर्प्शन जास्त असतं, तसं हे आपण सिमेंट आणि लोखंडाने केलेलं लाकूड आहे असं म्हणू शकतो, कारण त्याच्यात ते बेंड पण होईल आणि बेंड झाल्यानंतर परत सरळ पण होईल, जे RCC मध्ये शक्य नाही. आता तांत्रिक भाषेत सांगण्यापेक्षा मी सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने यातल्या काही गोष्टी सांगतो की फरक काय दोन्हीमध्ये. RCC मध्ये तुम्हाला सेंट्रिंग करून काँक्रीट ओतून ते काढायला लागणारा वेळ हा फेरो सिमेंटला लागत नाही. आम्ही काही सेंट्रिंग न करता फेरो सिमेंटचं बांधकाम करू शकतो. किती मोठं बांधकाम असतं तर सेंट्रिंग न करता करता तुम्ही? नक्की करता येतं, आपण त्या पद्धतीने खूप केलेलं आहे, सहजपणे ते करता येऊ शकतं. न करता सेंट्रिंग न करता ते बांधकाम होऊ शकतं. RCC मध्ये तुम्हाला काम झाल्यानंतर बांधकाम प्लास्टर या सगळ्या गोष्टी करायला लागतात. फेरो सिमेंटमध्ये हे सगळं टाळून एकसंधपणे बांधकाम करणं शक्य असतं की जे किती मोठा भूकंप झाला तरी घर डोक्यात पडले, स्लॅब डोक्यात पडली आहे माणसं वेळे, हे कधीही होणार नाही. त्या पद्धतीचं बांधकाम आपण फेरो सिमेंटमध्ये करू शकतो, जे RCC मध्ये शक्य होणार नाही. एक होमोजिनस म्हणजे आपण एकच जीव, हा एकच जीव, एक जीव म्हणजे समजा भूकंप आला समजा असा दृष्टा बसणार ते असंच होईल, पण त्याचं कोल्हा स्वभाव नाही ना. बरोबर. बांधकाम फेरो सिमेंटमध्ये शक्य आहे, जे RCC मध्ये प्रत्यक्षात खूप करणं अवघड आहे, आणि केलं तर त्याची किंमत ही फेरो सिमेंटच्या कामापेक्षा काही पटीने जास्त होईल. तरी साहेब आपण आता फेरो सिमेंट या विषयाबद्दल किंवा तुम्ही फेरो क्रीन म्हणतात ज्याविषयी अतिशय उपयुक्त माहिती राहिली. आता एक प्रश्न असा माझा आहे की हे काम करणारे जे कंत्राटदार आहेत किंवा काम करणारे त्याचं डिझाईन करणारे आर्किटेक्ट आहेत, हे काम करणारे जे इंजिनियर आहेत, हे लोक त्याचा प्रचार आणि प्रसार असं करण्यासाठी काही प्रयत्न का करत नाही किंवा असं ते लोकांनापर्यंत का नाही मेंबत? मूळ मुद्दा असा आहे की आपल्या डोक्यामध्ये जे कल्पना बसलेल्या असतात, जसं जेवढं जाड असेल बांधकाम तेवढं जास्त मजबूत होईल. आपण जुन्या किल्ल्यांचं बांधकाम म्हटलं तर हे भिंती 5 फूट 7 फूट 8 फूट जाडीच्या भिंती असतात की ज्याच्यातनं चोर वाटा शक्य असतात, वेगळे खजिने लपवले जायचे, जिने काढले जायचे. जसं RCC आलं तसं त्या भिंतींची जाडी 9 इंचावर आली, ती कमी होऊन आता 6 इंचावर आली. की लोकांना 9 इंचाची भिंत आणि 6 इंचाची भिंत ही सुद्धा पोचत नव्हती, ती आता पोचून 6 इंचावर आली. जेवढं आता पात्र जर 1.5 इंचाची भिंत तेवढंच काम करते म्हटल्यानंतर लोकांना ते खरं वाटत नाही, हे काय राहणार नाही पडणार, ते जाहीर करून टाकतात आम्ही एवढे वर्ष बघतो एवढं पात्र काही टिकणार नाही, कागद सगळं मोडून पडेल, ही पहिली लोकांची रिॲक्शन असते. 30 इंचची जी भिंत आणि 9 इंचाची विटाची भिंत याच्या ताकदीमध्ये कसा फरक पडतो? आपली 30 mm ची भिंत ही 6 इंच जाडीच्या काँक्रीटच्या एवढी ताकद त्याच्यामध्ये येते आणि आपण त्या पद्धतीने कामं करून दाखवू शकतो. मी खूप वेळा लोकांना सांगतो की तुम्ही 9 इंचाची विट्याची भिंत बांधा, मी माझी 1.5 इंचाची भिंत बांधतो आणि दोन्हीकडे आपण तोडायला माणूस लो, जो आरपार पहिल्यांदा जाईल तो हरला. कुणी हे काम बघितल्यानंतर कुणीही हे चॅलेंज स्वीकारू इच्छित नाही. 150 जाडीची म्हणजे 6 इंच जाडीची RCC ची भिंत जी लोड घेत ती माझी 1.5 इंच जाडीची फेरो सिमेंटची भिंत लोड घेते, आणि बॉन्डमुळे हा ही ताकदीमध्ये फरक पडतो.
तुझे त्याच्यातला बॉन्ड जसं तो 10 पट वाढला, तो 10 पट वाढल्यामुळे काय 12 पट वाढला, 15 पट वाढला, की त्याची स्ट्रेंथ आहे ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथच्या इक्विव्हॅलंटमध्ये 2 पट किंवा 3 पट स्ट्रेंथ होऊन जाते. हा मोठा फरक आहे. जो RCC मध्ये तुम्ही गेलं तर तुम्हाला मिनिमम कमीत कमी जाडी आहे ती 3 इंचच्या खाली RCC डिझाईन पण कोणी करत नाही, की जे आपण फेरोसिमेंटमध्ये करतो त्यांचं कव्हर जे RCC मध्ये असतं ते 25 mm वरती कव्हर, 25 mm 40 mm कव्हर असतं ज्या जाडीमध्ये आपलं काम होतं. मग याचं एवढं पॉप्युलरिटी का झाली? इकोनॉमिक्सच्या बाबतीत आपण थोडंसं सांगा, म्हणजे साधारणपणे काय कॉस्ट पडतं? तर जे कन्व्हेन्शनल चौकोनी घर आहे ते बांधायचं झालं तर फेरोसिमेंटचं आम्ही जरी मटेरियलचा खर्च कमी असला तरी कमी रेटमध्ये कोट करू शकत नाही, तसं हे देऊ शकत नाही. त्याचं कारण असं की हे पूर्णपणे लेबरवरती अवलंबून काम आहे आणि लेबर आमचं तयार नाही, त्यांना प्रत्येक घटकेला मार्गदर्शन लागतं. त्या जर माझ्याकडे 4 मजूर काम करत असतील आणि त्यांच्या मागं जर 1 इंजिनियर उभा राहिला तर इंजिनियरचा पगार आणि मजुराची मजुरी याच्यात कुठे ताळमेळच लागत नाही, त्यामुळे मजुरीचा खर्च काय सुपरव्हिजनचा खर्च खूप वाढतो त्या केसमध्ये. हे जर मी स्वतःसाठी जर बांधत असेल एखादा मनुष्य तर तो समजून घेईल आणि काम करेल, त्यावेळेस त्याचं निश्चितपणे कमी खर्च काम होतं. जर लोक तयार झाले काम करायला तर हे निश्चितपणे कमी खर्चात काम होण्यासारखं आहे. आणखीन आता नवीन येणारा जो जमाना आहे तो प्रिकास्टिंगचा आहे. आता RCC मध्ये प्रिकास्टिंगचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयोग चालू झालेला आहे, लोक ते घ्यायला लागलेले आहेत जे काही वर्षांपूर्वी नव्हतं, पण हळूहळू जमाना बदलतोय कारण वेळ आणि साधनांची उपलब्धता याच्यामध्ये प्रयोग करतोय. हे जर फेरोसिमेंटचं प्रिकास्टिंग सुरू झालं मोठ्या प्रमाणात तर निश्चितपणे RCC पेक्षा आपल्याला स्वस्तात आणि चांगलं काम मिळू शकेल. हे जे ऑर्गॅनिक शेप्स असतात म्हणजे आपण असं म्हणतात म्हणजे असं लोकांचं समजले का काही समजले मला माहीत नाही, पण RCC चं काम ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी फेरोसिमेंट उपयोगी होतात असं लोक बोलतात की खरंय. हे आजच्या घटकेला त्याच्यासाठी वापरलं जातं कारण त्या कामासाठी तशा पद्धतीच्या कामांसाठी RCC हे खूप पटीने महाग पडतं आणि त्याच्यातला नाजूकपणा येऊ शकत नाही. जो फेरोसिमेंटमध्ये नाजूकपणा नजाकत जे म्हणतात ती फेरोसिमेंटमध्ये आहे, ती RCC मध्ये येऊ शकत नाही. कन्व्हेन्शनल काम रेग्युलर जे शेप आहेत त्याच्यासाठी प्रिकास्टिंग हा एक मोठा मार्ग आहे की ते पद्धतीने आपण जर केलो. आमची त्यासाठी फॅक्टरी ऑन व्हील्सची पण एक कल्पना आहे, जे फॅक्टरी जागेवर घेऊन जायची कारण याचा फॅक्टरीचा सेटअपही कमी लागणार आहे आणि जसं तुमचं काम फाउंडेशन होईपर्यंत आमचं एका मजल्याचं काम तर भिंती आणि स्लॅब तयार होऊ शकतात, ज्या तिथं साईटवर तयार होतील तिथल्या तिथं त्याची जोडणी होईल. अशा पद्धतीने एक काही तंत्रांचं आमची डिझाईन पण तयार आहे. फक्त त्याच्यात प्रोटोटाईप करायला कुणीतरी पहिला गिनीपिग म्हणतो आपण तसं कोणी व्हायला तयार नसतं, आणि तसं ज्यावेळी तयार होतो त्यावेळी आता मी काही प्रयोग करतोय यशस्वी झाल्यावर लोकांकडे मांडू ते योग्य वेळी. ज्याला WRD म्हणतात, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, आणि एक PWD म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात काम करतात. हे लोक हे काम ॲसेट करून याचं साईटवर उपयोग का करत नाही? WRD डिपार्टमेंटनी एक जागा दिली की तिथं तुम्ही आमच्या लोकांसाठी अवेअरनेस प्रोग्राम करा, तसं PWD साठी करा आणि सामान्य जनतेसाठी सुद्धा करा. त्यासाठी त्यांनी आपल्याला जागा दिलेली आहे, त्या जागेत आपण तसे कोर्सेस आता चालू केलेले आहेत, त्याचा काही लोक आता फायदा घ्यायला लागलेले आहेत. IS कोड आल्यानंतर हे निश्चितपणे याची पॉप्युलॅरिटी वाढेल, खूप लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. आत्ताही आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर याच्यावरती काम करतोय. WRD डिपार्टमेंटच्या DSR मध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी सुमारे 10-11 वर्षांपूर्वीपासून याचं दरपत्रकामध्ये याचा समावेश केलेला आहे. फेरोसिमेंटचे दर त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यांच्या इंजिनियर्समध्ये ज्यावेळी हा अवेअरनेस वाढेल त्यावेळी ते निश्चितपणे मोठ्या प्रमाणात वापरता येईल. त्याचप्रमाणे WRD डिपार्टमेंटनी 10-12 वर्षांपूर्वी एक हँडबुकही प्रसिद्ध केले फेरोसिमेंटवरती, याच्यामध्ये फेरोसिमेंटचे विविध उपयोग घडवत असतात याची माहिती दिलेली आहे. मेरीमध्ये फेरोसिमेंटमध्ये मेरी नावाची जी आम्ही याच्यामध्ये नाशिकमध्ये संस्था आहे, महाराष्ट्र इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, त्याच्यामध्ये याच्यावरती विविध चाचण्या केलेल्या आहेत आणि गेल्या माझ्या समजेपर्यंत 35-40 वर्षांपासून त्याच्यावर त्यांनी प्रयोग केलेले आहेत आणि बरेच एक्सपेरिमेंट केले जे यशस्वी झाले, की ज्याच्यामध्ये याच्या प्रॉपर्टीज ह्या सिद्ध केलेल्या आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे सिद्ध झालेल्या आहेत. फक्त लोकांमध्ये अवेअरनेस वाढायला पाहिजे यासाठी फेरोसिमेंट सोसायटी प्रयत्न करते आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करते, की आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वर्कशॉप घेतो, इंजिनिअरिंग कॉलेज, आर्किटेक्ट कॉलेज, जेणेकरून विद्यार्थी दशेतच ह्या
तंत्रज्ञानाची माहिती झाली तर ती मुलं पुढे जाऊन प्रॅक्टिसमध्ये संतुलन आणू शकतील, हे मुख्य कारण आहे. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर्स किंवा कामगारांसाठी पण वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग घेतो आणि त्यांना प्रशिक्षित करत असतो, पण ही संख्या अजून म्हणावी तेवढी वाढलेली नाही आहे. आणि लोकांनी विश्वास टाकणे तेवढंच आवश्यक आहे दोन्ही बाजूंनी आहे की नोकरी तयार व्हायला पाहिजे, माझ्या लोकांनी गेला पाहिजे. आय एस कोड नसल्यामुळे काही कन्सल्टंट इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर ते आर्किटेक्ट थोडेसे घाबरतात, बिचटतात की सरकार मान्यता आहे का, जरी रेट असले तरी घ्यावं का नाही घ्यावं, त्याची तपासणी कोण करणार, आम्हाला पुरतं नॉलेज नाही, लॅब टेस्ट कशा करायच्या, अनेक प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतात. पण ह्या सगळ्यावरती उत्तरं आपणच शोधायची आहेत की जेवढा प्रसार होईल आपण जेवढं लोकांपर्यंत पोहोचू शकू तेवढ्या प्रमाणात ते वाढेल निश्चित आहे. आपण म्हणतो 1847 पासून ही सुरुवात झाली, आपण आता पुण्यात बसलो आहोत, तर पुण्यामध्ये असे जुने स्ट्रक्चर आहेत का? पुण्यामध्ये पाण्याच्या टाक्या जुन्या आहेत बऱ्याच फेरोसिमेंटनी केलेल्या. त्याचप्रमाणे मला नुकतीच माहिती मिळाली की कोथरूडच्या शास्त्री नगरची पोलीस चौकी ची एक छोटी बिल्डिंग किंवा छोटी इमारत एक स्ट्रक्चर देव नावाच्या कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी बांधलेलं आहे. आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ते बघायला तिथं व्हिजिट केलेली होती अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. पुण्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे गृहितच्या काळापासून काम करणारे पहिल्यांदा सर्वप्रथम नाव घ्यायला लागतं ते भिडी जोशी सरांचं. त्यांनी पेंटला फॅक्टरी चालू केलेली होती, तिथं बोटी करत होते, त्यामुळे त्यांनी तिथल्या कामगार वर्गांमध्ये खेड्यातल्या लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोचवलेलं होतं. त्यांच्याकडे खूप लोक तयार झाले. पुण्यामध्ये त्यांच्याचबरोबर काम करणारे श्री भेडसगावकर होते, नंतर एक आर्किटेक्ट कलमदादी म्हणून होते, दोषी आर्किटेक्ट होते गिरीश दोषी म्हणून, ते त्यांच्याबरोबर काम करत होते. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांमध्ये आणखी एक प्रकाश नागनाथ म्हणून आहेत, तेही काम करत होते. डॉक्टर दिवेकरांनी याच्यामध्ये खूप काही संशोधन केलेलं आहे, त्यांनी डिझाईनवरतीही पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यातल्या सगळ्या प्रॉपर्टीचा पुरेपूर वापर बांधकामात कसा करता येतो याबद्दल त्यांनी 3-4 तरी पुस्तकं लिहिलेली आहेत वेगवेगळ्या, म्हणजे डिझाईनवरती लिहिली आहेत, प्रॅक्टिकल फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या साठी उपयुक्त अशी केलेली आहेत, सर्वसामान्यांना कळेल याच्यासाठी काही वेगळी पुस्तके केली आहेत. जुन्या पिढीमध्ये काम करणारे एक हेमंत वैद्य म्हणून इंजिनियर होते, त्यांनीही त्याच्यामध्ये बरीच कामं केली आहेत. पुण्यामध्ये आत्ता अलीकडच्या काळात काम करणाऱ्यांमध्ये श्री अरुण पुरंदरे स्ट्रक्चर डिझायनर आणि मृदुला कुलकर्णी ज्या MIT अप्लायड मेकॅनिक डिपार्टमेंट सांभाळतात, त्यांनी LGS म्हणजे लाईट गेस स्टीलचे सेक्शन आणि फेरोसिमेंटचं पॅनल अशा पद्धतीने बांधकाम करण्याची एक वेगळी पद्धत डेव्हलप केलेली आहे. हेमंत वैद्य म्हणून जुन्या काळात इंजिनियर होते, त्यांनी याच्यामध्ये खूप कामं केलेली आहे. धरणाच्या बांधकामासाठी छोट्या पद्धती छोटे बंधारे आर्चपेज बंधारे याचं तंत्रज्ञान श्री हंगेकर आणि देवेकर सर यांनी निर्माण केलं, त्याच्यामध्ये काही प्रयोग केले आणि यशस्वीप्रमाणे भारतामध्ये या पद्धतीने 30-35 बंधारे बांधण्यात आलेले आहेत जे व्यवस्थित कार्यरत आहेत. पाणी साठवण्याचं काम व्यवस्थित होतं आहे. लोकांना आधी एवढ्या कमी जाडीच्या भिंतींमध्ये एवढं पाणी कसं काय पिलवलं जाणार वजन अशी शंका वाटत होती, पण ती धरणं आज कार्यरत आहेत, नवीन नवीन बंधारे बांधले जात आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान शासनातर्फेही वापरण्याचा निर्णय झालेला आहे. शासनाच्या डिझाईन डिपार्टमेंटनी याला मान्यता दिली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी बांधावेत असा त्यांनी एक GR काढलेला होता आणि त्या पद्धतीने कामं करायचा प्रयत्न चालू आहे. तरी साहेब, आपण वेळेचा अभाव आहे, आपण आता जी काही माहिती दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण दिलेली माहिती खालपर्यंत पोहोचेल आणि या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग लोक करतील अशी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.